राज्य के कृषि मंत्री अब्दुल सत्तार ने एक नई घोषणा की है। हर जिले में कृषि मंत्री खुद जाकर एक दिन किसानों के साथ खेती सीखेंगे और खेती करेंगे। नागपुर के संभागीय कार्यालय में पत्रकार परिषद में वे बोल रहे थे। सत्तार ने पवार से कृषि पर चर्चा के लिए समय मांगा है, ऐसी जानकारी भी आयोजित पत्र परिषद के दौरान दी गई है। अब्दुल सत्तार ने कहा कि कृषि विभाग के अधिकारी और राजस्व विभाग के कलेक्टर और कमिश्नर दोनों एक एक दिन गांव में जाकर किसानों की दिनचर्या को समझेंगे। एक किसान कितना खून पसीना बहाता है, यह सब हम एक दिन साथ रहकर सीखेंगे। महाराष्ट्र में ऐसा पहली बार होगा जब कृषि मंत्री एक दिन उस बांध पर जाएंगे। इससे हमें किसानों से सीखने को मिलेगा, उनकी समस्याओं को समझने का मौका मिलेगा। जब समस्याओं का पता चलेगा तो पता चलेगा कि उन्हें हल करने के लिए क्या करना है। यह पूरे महाराष्ट्र में लागू किया जाएगा। कृषि मंत्री अब्दुल सत्तार ने कहा कि वह जल्द ही एक योजना लेकर आएंगे और साथ ही खुद सभी जिलों में जाकर जायजा लेंगे। सरकार का नियम है, आता अधिकारी इथे दोघेही बसलेले आहेत, 1000 पेक्षा कोरडू जमीन वाल्याला 1000 पेक्षा कमी नुकसान मिळणार नाही, कमीत कमी 1000। आम्ही सरकारने निर्णयच घेतला, जिरायत असेल तर 2000, याच्या म्हणजे एक गुंठा असेल, दोन गुंठे असेल, चार गुंठे असेल, हे जे छोट्या छोट्या जमिनी असतात त्यांनाच ही अडचण येते। हेक्टरवाल्याला एकरवाल्याला ही येत नाही, परंतु याच्यामध्ये काही दोष असेल तर मी पहिलेच बोललो की आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे का अचूक पंचनामे व्हायला पाहिजे। एकही शेतकरी ज्याचा नुकसान झाला शेतकरी याच्यामधून सुटणार नाही, सुटला असेल तर आम्ही ग्रामसभेमध्ये किंवा सरपंचाच्या संमतीने त्याचे वाचन केल्या जाईल आणि काही सुटले तर त्याच्यामध्ये त्यांचा समावेश करल्या जाईल। त्या आदेशामध्ये स्पष्ट दिलेलं आहे का नदी आणि नाल्याच्या वरचे नाही, ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेलं असेल, पाणी वरून येऊन त्याच्यामध्ये जमिनीवर आलं असेल, काही जमीन खरडून दुसऱ्या जमिनीवर गेली असेल, तर हे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं, 33% पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे, त्यामधला एकही शेतकरी सुटणार नाही। मग 50% असेल, 100% असेल, जे आपण जसे जसे नियम बनवलेले त्या नियमाचा आणि विशेषतः आपण तुम्ही जे सांगू लागले या पद्धतीने, सर्वांकडे मोबाईल आहे मॅडम, आपण काय करा, कलेक्टर आणि कमिशनर महोदयांना माझी विनंती राहील का आपण सर्वांनी त्या तलाठ्यांना आणि कृषी अधिकाऱ्यांना आदेश द्यावे का त्यांनी फोटो तिथे जो सर्वे नंबरमध्ये गेले त्याचा मोबाईलमध्ये फोटो काढला आणि तुमच्या आपली एक वेबसाईट तयार करा, त्याच्यावर मारून घ्या। हो ना, ग्रामसभेत भी ठेवा, नाही ग्रामसभेत भी ठेवा आणि एक फोटो काढणं काही फार अवघड नाही आहे। यांची जी शंका आहे का जातच नाही, घरी बसून करतात, तर मोबाईल, सर्व मोबाईलमध्ये आजकाल व्हॉट्सअप सिस्टीम आहे, त्याच्यामधून त्यांनी आपला एक नंबर पाठवून द्या, त्याच्यावर व्हॉट्सअप पाठवायचं का आम्ही एक गावामध्ये 10-20 ठिकाणी, 50 ठिकाणी, 100 ठिकाणी, 2 ठिकाणी, जितक्या ठिकाणी गेले त्यांचा रेकॉर्ड राहील आणि हे रेकॉर्ड असला तर आपण त्या ठिकाणी आपले तलाठी आणि कृषी सहाय्यक जातात का नाही जातात त्याचाही रेकॉर्ड राहील, सरपंचाच्या गावामध्ये सरपंचाची सही राहील, सरपंच त्याच्यामध्ये ग्रामसभेमध्ये मंदिरला आणि मस्जिदमध्ये प्रत्येक गावाला माईक आहे, भोंगे आहे, तिथं त्यांच्या माध्यमातून ते अनाउन्सिंग करतील का आज आम्ही तुमच्या गावामध्ये आलेलो आहेत, याचे पंचनामे चालू आहेत। हा एक माध्यम आहे, म्हणजे याच्याकडे लोक लक्ष का देतात का मंदिरमध्ये काही अनाउन्सिंग झाली की लगेच लक्ष देतात, मस्जिदमध्ये काही झाली, बौद्ध विहारामध्ये झाली का लक्ष देतात, अशा पद्धतीने आपण तोही एक नवीन एक आदेश आम्ही दिलेला आहे का त्याची करा आणि गावामध्ये ग्रामसभा घ्या। ग्रामसभेमध्ये वाचन झालं, इतका शेतकरी तो म्हणतो माझा आला, तो म्हणतो माझा आला, एक म्हणून माझा नाही आला, मग त्याचं जा आणि पहा, त्याच्या शेतामध्ये नुकसान झालं असेल तर त्याला नुकसान भरपाई मिळेल आणि नुकसान नाही झालं असेल तर नाही मिळणार। शेवटी कसं आहे का राज्यामध्ये देशामध्ये जे कायदा केलेला आहे, जे नियम बनवलेले आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्याचंही नुकसान होऊ नये। नुकसान झालेला शेतकरी याच्यामधून सुटणार नाही, याची गवाही मी कृषी मंत्री म्हणून आपल्याला देतो। साथ ही सत्तार ने बताया कि जुलाई माह में नुकसान का पंचनामा किया गया था, लेकिन अगस्त माह में बारिश से हुए नुकसान के कुछ पंचनामे पूरे नहीं हो पाए। सरकार जल्द ही पंचनामे बनाकर किसानों को मुआवजा देने का प्रयास कर रही है। ऐसा नहीं होगा कि एक भी किसान बिना मुआवजे का रहेगा, सभी को मुआवजा दिया जाएगा, ऐसा भी सत्तार द्वारा कहा गया है। कैमरा पर्सन सुभाष भुटले के साथ क्षितिज देशमुख, BCN News, नागपुर।